नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। 25 जनवरी को BANM रायगढ़ के दूसरे दिन भी रियल एस्टेट जगत से जुड़े नामों ने नए ग्राहकों को आकर्षित करने के लिए स्टॉल्स लगाए, जिसके दूसरे दिन पूर्व सांसद संजीव नाइक ने उपस्थिति जताई। इस कार्यक्रम का जायजा लेते हुए संजीव नाइक ने हर एक स्टॉल में जाकर रियल एस्टेट से जुड़े अलग अलग ऑफर के बारे में जानकारी ली। साथ ही मीडिया से बातचीत में संजीव नाइक ने BANM रायगढ़ के आयोजकों की तारीफ करते हुए कहा कि ऐसे कार्यक्रम रियल एस्टेट से जुड़े कारोबारियों को सीधे उनके ग्राहकों से जुड़ने का मौका देती है। आज क्रेडाई BANM रायगढ़ यांच्या वतीनं आज एक खूप सुंदर निर्णय झाला की नवीन वर्षाला बिल्डर असोसिएशन रायगड यांनी हे एक्झिबिशन ठेवलं आणि मलाही त्यांनी आमंत्रित केलं। मी धन्यवाद करतो की अनेक नवीन तरुण लोक आहेत, याच्यामध्ये पटेल आहे, जैन आहे, जगवानी आहे, शाह आहे, चौधरी आहे, सर्वांनी ढोलू आहे, सर्व लोक मराठी बोर आहेत। त्याच्यामुळे सर्व लोकांनी मिळून आणि तुम्ही बघा की सर्व तरुण आहेत, यंग आहेत आणि आजच्या ह्या मंदी, आता लोक म्हणतात मंदी, तर हे लोक म्हणतात की आमच्यासाठी मंदी नाही, हा आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे। लक्षात घ्या, माझ्या घरात नाही आहे जेवायला पण मी ते निर्माण करेन, ही जी भावना आहे ना ती फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं। की जो पूर आलेला आहे आणि पुरातून मी वाहून पलीकडे जाईन, हे जेव्हा एखादा माणूस निश्चित करतो ना, तो 100% त्या पुरातून बाहेर पडतो। आज ही भावना मला या लोकांमध्ये बघायला मिळते आणि ही फार गरजेचं आहे। किती दिवस मंदी 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 घेऊन बसायचं, कधीतरी आम्ही त्या मंदीतून बाहेर पडू, आम्ही लोकांना प्रेरणा देऊ। आणि मला वाटतं सर्व तरुण लोकांनी ही जिद घेतलेली आहे की आम्ही मोठे मोठे जी लोक आहेत त्यांचं विषय नाही, आम्ही छोट्या लोकांना पण ती सेवा देऊ, ही खूप सकारात्मक भावना आहे। आणि आजसुद्धा जे गरजू ज्यांना खरोखर जागा पाहिजे, चांगला फ्लॅट पाहिजे, आर्थिक स्थिती जास्त नाही आहे पण मध्यम आहे, मीडियम आहे, अशा लोकांसाठी घरं निर्माण करण्याचं काम ही सर्व मंडळी करत आहेत। आम्ही सर्व नाईक साहेब काय, मी काय, संदीपजी काय, सागरजी काय, आमचं पूर्ण नाईक कुटुंब नेहमीच उद्योजकांच्या मागे सकारात्मकरित्या राहिलं। कारण उद्योजक जर या ठिकाणी पुढे नाही आला तर शहर कसं मोठं होणार। आज यांच्या मागे सकारात्मक उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या अडचणींना तोंड देण्यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे। आणि मला वाटतं तीच भूमिका या भागातले असतील, या भागातले जे कोण सर्व राजकीय सामाजिक उद्योगपती सर्वांना आमचं राहील की आम्ही तुमच्याबरोबर आहोत। आज नवी मुंबई जसं बनलं तसं आपला हा पनवेल आणि उरण परिसर बनवायचा आहे, भविष्यामध्ये डेव्हलपमेंट आता ह्याच भागामध्ये आहे आणि म्हणून ती डेव्हलपमेंट चांगली व्हावी, आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर आहोत। जेव्हा जेव्हा त्यांना गरज लागेल तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत हे सांगण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। खूप चांगला उपक्रम यशस्वी केलेला आहे, भविष्यामध्ये अजून चांगली त्यांची झेप जावी अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे के साथ अभिषेक राय की रिपोर्ट, नवी मुंबई आवाज।